नमस्कार, मी संकेत आवटे। आज आपण एक असा स्टॉक बघणार आहोत जो 50% क्रॅश झालेला आहे, पण बिझनेसमध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे। 101% आपण खूप चांगले रिटर्न या स्टॉकमधून कमवू शकतो, कारण इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर बुमिंगवर आहे। इन्फ्रास्ट्रक्चरचेच दिवस इथून पुढे येणार असं प्रत्येक ॲनालिस्टचं मत आहे, मला सुद्धा हेच वाटतं। त्यामुळे हा स्टॉक जर तुम्ही बाय केला फक्त 150 रुपये, 140-135 दरम्यान जर तुम्ही याचं बाईंग केलं तर 101% हा स्टॉक मल्टीबॅगर ठरणार। खूप चांगले डिव्हिडंड पण देतो आणि प्राईस सुद्धा खूप चांगले ॲप्रिशिएट होणार। त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। गुड क्वालिटी आणि गुड व्हॅल्युएशन अशा दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या एकत्रित मिळणं थोडंसं कठीण असतं। कारण मीच नेहमी म्हणत असतो, चांगला क्वालिटीचा माल हवा असेल तर त्याला जास्त प्रीमियम आपल्याला द्यावाच लागतो, तेच इकडं होतंय। पण या स्टॉकमध्ये मात्र तुम्हाला थोडासा कमी व्हॅल्युएशनला हा स्टॉक मिळतोय, योग्य व्हॅल्युएशनला। व्हॅल्युएशन कमी म्हणता येत नाही, पण योग्य व्हॅल्युएशन आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फंडामेंटली स्ट्रॉंग आहे। 1991 कंपनी स्थापन झाली, 40 वर्षापेक्षाही जास्त कंपनीला अनुभव आहे प्रत्येक शेतकऱ्याला। आणि प्रत्येक अशा व्यक्तीला ही कंपनी माहिती आहे ज्या व्यक्तीचा पाईप फिटिंगशी संबंध येतो। हो, फिनोलेक्स बद्दलच मी बोलतोय। इकडे स्क्रीनवर डायरेक्ट आपण कंपनीची माहिती घेणार आहोत आणि यामधून आपण समजून घेणार आहोत कशा प्रकारे हा मल्टीबॅगर बनू शकतो। याच्यात दोन डिव्हिजन्स आहेत, वेगवेगळे सेक्टर्स आहेत। पीव्हीसी रेझिन आहे, पीव्हीसी रेझिन मध्ये ही कंपनी 40% रेव्हेन्यू जनरेट करते आणि पाईप फिटिंग्स मधून जवळपास 60% रेव्हेन्यू कंपनीचा जनरेट होतो। कंपनीचे प्रोडक्ट काय आहेत, ॲग्रीकल्चर पाईप्स अँड फिटिंग्स, इकडे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, हे सगळे प्रोडक्ट ॲग्रीकल्चरसाठी आहेत। आणि प्लंबिंग सोल्युशन सुद्धा ही कंपनी प्रोव्हाइड करते, तुम्ही बघू शकता। आणि ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे, थोडासा चांगला कॉस्टली प्रोडक्ट आहे त्यांचे, पण क्वालिटी दी बेस्ट आहे। मी प्रमोशन नाही करत, फिनोलेक्सचा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे, पण खरंच यांचे प्रोडक्ट ॲप्रिशिएट करण्यासारखे आहेत। जसं आपलं चॅनलला तुम्ही ॲप्रिशिएट करता आपल्या व्हिडिओजना करता, तसंच ॲप्रिशिएट आम्ही पण यांना करतो। आणि म्हणूनच तुम्ही आमच्या व्हिडिओजना लाईक करता, मी या प्रोडक्टना लाईक करतो आणि आपण बरेच लोक करतो। त्यामुळे याचं फंडामेंटल ॲनालिसिस थोडंसं आपण बघणार आहोत, जेणेकरून अजून चांगलं पिक्चर आपल्यासमोर क्लिअर होईल। फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, मार्केट कॅप आहे 9223 कोटी रुपयाचं, म्हणजेच मिड कॅप कंपनी आहे। पीई रेशो कंपनीचा बघितला तर 10.7 आहे। आरओसी 35.36, सेल्स ग्रोथ 44%, डिसेंट आहे। 7 वर्षाची सेल्स ग्रोथ फक्त 5% आहे, ॲव्हरेज म्हणू शकतो आपण, पण 5 वर्षाची सेल्स ग्रोथ जवळपास 7% आहे। डिव्हिडंड इल्ड 1.31, दी बेस्ट आपण याला मानू शकतो। हाय आणि लो जर बनवला तर 120 रुपयाचा याचा लो आपल्याला पाहायला मिळतो या वर्षामध्ये, कोविडमुळे झाला होता तुम्हाला माहितीच असेल। आणि 268चा याने हाय बनवला। आत्ता सध्या हा स्टॉक 149 रुपयाला, म्हणजेच 140च्या आसपास ट्रेड करतोय। दॅट इज 52 वीक लोला हा स्टॉक ऑलरेडी आलेला आहे, विच इज रिअली गुड साईन फॉर इन्व्हेस्टमेंट। ईपीएस जर बघितला तर 13.8 आहे, आरओई 28.9, बुक व्हॅल्यू 55.4। प्रमोटरने कुठलेही शेअर्स आपले स्वतःचे प्लेज केलेले नाहीत आणि ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे। प्राइस टू अर्निंग 10.7 पाहायला मिळतो। कंपनीच्या खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, त्या पण आपण डिस्कस करणार आहोत। जसं की कंपनीनं कर्ज कमी केलं आहे, कंपनीचा बिझनेस वाढत आहे, क्वार्टरली रिझल्ट सुद्धा कंपनीचे चांगले आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत। पण इकडे आपण आता चार्टवर बघू। सेल्स जर तुम्ही बघितला तर 2010 पासून 1455 कोटी रुपयाचा सेल्स इकडे वाढतानाच तुम्हाला पाहायला मिळेल। आणि आत्ता सध्या 2020 मध्ये तेवढा सेल ड्रॉप झाला होता, पण 2021 मध्ये पुन्हा कव्हर केला आणि मागचा रेकॉर्ड सुद्धा यांनी ब्रेक करून 3463 कोटी रुपयाचा सेल झाला। आणि आत्ता 4303 कोटी रुपयाचा सेल आहे, जो की ऑल टाईम हाय आहे, आजपर्यंतचा सगळ्यात जास्त केलेला सेल आहे। अजून एक क्वार्टरचा ऍड झाल्यानंतर 4500 कोटी इझिली क्रॉस करेल, मला वाटतं 5000 कोटीपर्यंत सुद्धा हा पोहोचू शकतो। जर तुम्ही यांचे नेट प्रॉफिट बघितलं तर 132 कोटीपासून 728 आणि 857 हजार कोटीपर्यंत कंपनी जवळपास आता पोहोचलेली आहे, विच इज रिअली गुड। जर तुम्हाला दररोज स्टॉक मार्केटमधून कमाई करायची असेल तर ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिस कोर्स आमचा जॉईन करू शकता या नंबरला कॉल करून। जर तुम्हाला आम्ही रिसर्च केलेल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर रिच मी स्मॉल कॅशला सबस्क्राईब करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, या नंबरला कॉलही करू शकता। तुमचा कम्प्लीट पोर्टफोलिओ डिझाईनचं काम आम्ही करत असतो। मीनवाईल स्टॉक जर खाली येतो याचा अर्थ भीती असते ना, क्वार्टरली काय होतंय, तर क्वार्टरली जर बघितलं तर 1000 कोटीचा सेल कंपनीचा होताच 2019 मध्ये, पण इकडे परत थोडासा ड्रॉप झालेला आपल्याला पाहायला मिळतो। पण
डिसेंबर 2021 मध्ये 1,000 कोटीचा सेल परत आला, 2021 मार्च मध्ये 1,200 कोटी, परत 1,000 कोटीच्या आसपास कंपनीचा सेल आहे, जो की ॲव्हरेजली तेवढाच सुरू आहे। त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, क्वार्टरली कुठलीही गडबड आपल्याला पाहायला मिळत नाही, ना की नेट प्रॉफिटमध्ये। नेट प्रॉफिटसुद्धा खूप कंपनीचं चांगलं आहे, कॅश काऊ कंपनी आहे आणि वेल सेटल्ड कंपनी आहे, फंडामेंटल खरोखर चांगले स्ट्रॉंग आहेत आणि एका लिनियर लेवलनी कंपनी वर जाण्याचा प्रयत्न करते। असं नाही की खूप मोठं कॅपिटल उचललं, कर्ज बनवलं, मोठ्या प्रमाणात एक्सपान्शन सुरू केलं, बिलकुल नाही। एका संत गतीनं पुढे जाण्याचा कंपनी प्रयत्न करत आहे। म्हणूनच आज कंपनीचे जर तुम्ही डीलर बघितलेत तर 900 पेक्षा जास्त डीलर आहेत, आणि जर रिटेलर्स बघितले तर ते जवळपास 21,000 पेक्षाही जास्त रिटेलर्स कंपनीचे पाहायला मिळतात। पुढे जाण्याआधी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करण्यासाठी डिमॅट अकाउंट गरजेचं असतं। जर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून जर तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन केलं तर मी जे ट्रेड करतो ते कॉल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो रिचमीच्या माध्यमातून। सो लवकरात लवकर या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून तुम्ही एक डिमॅट अकाउंट ओपन करू शकता। थोडंसं बॅलन्स शीटवर आपण नजर फिरवणार आहोत आणि यामध्ये बघणार आहोत बॉरोईंग काय आहे। 834 कोटी रुपयाचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतं, निग्लिजिबल आहे। जे कंपनी 3 महिन्यातच जे प्रॉफिट कमवते तेवढा आपल्याला इकडे कर्ज पाहायला मिळतं आणि खूप निग्लिजिबल आहे, जे की कधी कधी झिरोला गेलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, 90 कोटी 101 कोटी आणि इकडे आता सध्या 30 कोटी। म्हणजेच कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री आहे किंवा डेट फ्रीच आहे, कर्जमुक्त कंपनी क्लिअरली आहे। शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर 2019 मध्ये प्रमोटर होल्डिंग 52.47 होता आणि आत्तासुद्धा तेवढंच आहे। प्रमोटर होल्डिंग डिसेंट आहे आणि इंटॅक्ट आहे, म्हणजे बाईंग सेलिंग जास्त काही प्रमोटर करत नाही, कारण ऑलरेडी मी तुम्हाला बोललो आहे की फंडामेंटल कंपनी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे किरकोळ गोष्टी बाईंग सेलिंग करणं मॅन्युप्युलेशन करणं या इकडे गोष्टी होत नाहीत। इकडे जर आत्ता आपण चार्टवर नजर फिरवली तर एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या, 268 रुपयावरून हा स्टॉक आता 140 आसपास पोहोचलेला आहे, खरोखर डिसेंट लेवल आहे। फिबोनाकी आठवतं, फिबोनाकी रिट्रेसमेंट जर आपण बघितली तर अराउंड हा 50% इथे येऊन पोहोचला आहे, म्हणजेच इन्व्हेस्ट करण्यायोग्य लेवल तुम्हाला बघायचंच असेल फिबोनाकी तर मी पुन्हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। त्याचा व्हिडिओसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन, कसं बघायचं असतं हे सुद्धा तुम्हाला समजेल। इन शॉर्ट काय, जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल अराउंड 50% लेवललाच हा स्टॉक सध्या ट्रेड करतोय। दॅट्स वाय हा स्टॉक इथून अजून चांगले रिटर्न्स आपल्याला देऊ शकतो, पण मला वाटतं अजून थोडीशी सपोर्ट लेवल बघावी लागेल। ही कम्प्लीट हा सगळा सपोर्ट झोन आहे आणि या रेंजमध्ये येणं खूप कठीण मला वाटत नाही। जर 140 रुपयाला सुद्धा मी इन्व्हेस्टमेंट सुरू केली आणि 5 स्टेप इन्व्हेस्टिंगचा वापर करून इन्व्हेस्ट करू लागलो तरी मला रिटर्न खूप चांगले मिळणार, दॅट इज फॉर शुअर। सो मला वाटतं अजून थोडंसं मार्केट फ्लक्च्युएट होत आहे, काय होईल सांगता येत नाही, स्टेबल झालेलं नाही, त्यामुळे अजून काही दिवस वाट बघू आपण आणि या लेवलला इन्व्हेस्ट करणं आपल्या फायद्याचं ठरेल। मग ही लेवल काय असेल, 130 रुपयापासून 140 रुपयाला आपली पहिली इन्व्हेस्टमेंट यामध्ये होईल। ज्या लोकांना वाटतं मला इन्व्हेस्ट करायचं आहे या लेवलपासून करायला काहीही हरकत नाही, जरी 145 लेवलला सुद्धा आत्ता ज्या प्राईजला आहे त्या लेवलला केलं तरी सुद्धा टेन्शन नाही, बिकॉज स्टॉक क्वालिटी आहे आणि ऑब्व्हियस आहे की आपल्याला चांगले रिटर्न मिळणार। मिड कॅप स्टॉक आहे हा, 100% लार्ज कॅपकडे जाण्याचे पोटेन्शियल स्वतःमध्ये ठेवतोय, त्यामुळे अशा क्वालिटी स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं तर चांगले रिटर्न्सही मिळणार। सो हा झाला कमी प्राईसचा एक चांगला छान स्टॉक, पण तुम्हाला नेहमीप्रमाणे पेनी स्टॉक्स हवे असतात ना, 2-5-10 रुपयाचे, ते हवे असतील तरी सुद्धा मला कमेंट करा। जर तुमच्या 1,000 कमेंट आल्या ना पेनी स्टॉक म्हणून तर पुढचे अजून 2 असे पेनी स्टॉक सांगेन जे चांगल्या लेवलला ऑलरेडी आलेत आणि 100% खूप चांगले रिटर्न्स देऊ शकतात। पण 1,000 कमेंट एका दिवसामध्ये पूर्ण व्हायला पाहिजेत आणि 5,000 लाईक व्हिडिओला यायला हव्यात, तेव्हाच मी तो व्हिडिओ बनवेन। नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह।